ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका जाहिरातीसाठी आला होता, त्यामुळे खेळाडूंच्या सरावर पाणी फिरल्याचा आरोप करत ठाणे जिल्हा वकील संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार केलाय. तर क्रीडा स्पर्धांसाठी सध्या स्टेडियम बंद असल्याने जाहिरातींसारख्या उपक्रमाने पालिकेला महसूल मिळाल्याचं पालिका प्रशासनाने स्पष्ट केलंय. वकील संघटनेची राज्यस्तरीय स्पर्धा येत्या डिसेंबरमध्ये असल्याने त्यांचा सराव गेले काही दिवस सुरू होता, मात्र धोनीच्या शूटिंग दरम्यान प्रवेश नाकारल्याने अनेक खेळाडू आणि प्रशिक्षक नाराज झालेत. मैदान खेळासाठी की जाहिरातींसाठी असा सवाल आता विचारला जातोय. धोनी यांचं तिथे कॅम्पेन चालू होतं, ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन, तर त्यासाठी त्यांनी ते बंद ठेवलं होतं. आम्हाला सुद्धा ही जे ग्राउंड आहे ते एक दिवस अगोदर मिळणार होतं, 5 तारखेला, ते त्याच्या मिळण्यामध्ये आम्हाला उशीर झाला. आम्ही याच्यावरती पहिल्यांदा पूर्ण डाटा कलेक्ट करणार आहे, इन्फॉर्मेशन घेणार आहे, किती जणांना त्याच्याबद्दल त्रास झालेला आहे, या सगळ्यांचा विचार करून व विचार विनिमय करून आम्ही ही गोष्ट आमच्या संघटनेतर्फे उच्च न्यायालयामध्ये आम्ही त्यासंबंधी याचिका दाखल करणार आहे. धोनीचा शूटिंग आहे त्यामुळे स्टेडियम बनणार, त्यामुळे मुलांची दिव्याच्या सुट्टीची प्रॅक्टिस करायची इच्छा असेल ती करायला त्यांना जमलं नाही. खेळाचं मैदान खेळासाठी उपयोग झाला पाहिजे असं माझं मत आहे. हे जे काही आरोप करत असेल, कोणी खेळाडू करत असतील किंवा कोणी नागरिक करत असेल, ते आरोप पूर्णतः निराधार आणि निरर्थक आहेत. जर तुम्ही स्टेडियमचं रेकॉर्ड बघितलं तर आपण गेली 3 ते 4 वर्षे केवळ खेळासाठीच आपण हे स्टेडियम वापरतो आहे, त्याच्यामुळे खेळाशिवाय बाकीच्या कार्यक्रमासाठी स्टेडियम वापरलं जात आहे हा जो काही आरोप होतो तो पूर्णतः निराधार आहे.